हमारे देश को निरोगी बनाएंगे, उसके
मेडिटेशन का राजयोगा मेडिटेशन का निरंतर अभ्यास करेंगे निरंतर अभ्यास करेंगे शुद्ध सात्विक भोजन शुद्ध सात्विक भोजन प्रॉपर एक्सरसाइज प्रॉपर एक्सरसाइज और सकारात्मक जीवन और सकारात्मक जीवन इसका अभ्यास हम रोज करेंगे मेरा भारत निरोगी भारत निरोगी भारत मेरा भारत स्वर्णिम भारत मेरा भारत निरोगी भारत मेरा भारत स्वर्णिम भारत हाथ नीचे करना है और भारत माता की जय जयकार हाथ ऊंचा करके ऊंचे आवाज में करना है भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय डॉक्टर सुधा कांकरिया आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आगळं वेगळं वर्ष आहे 2020 वर्ष आहे म्हणजे 20 पैकी 20 मार्क म्हणजे 100% प्राप्ती देणारं वर्ष आहे आणि हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आपण नवीन वर्ष साजरा करत असताना कुणी आतिशबाजीने करतं तर कुणी जल्लोष करून करतं तर कुणी गीत संगीताने करतं पण आम्ही इथे सर्व साधकांनी मिळून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे ते कसं तर ते मेडिटेशननी केलेलं आहे व्हायब्रेशननी केलेलं आहे म्हणजे ध्यान करून मेडिटेशन करून विश्वशांतीची विश्वच्या एकतेची आणि प्रेमाची व्हायब्रेशन सगळ्या जगामध्ये पसरवण्याचं कार्य या निमित्ताने या नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने इथे संपन्न झालेलं आहे सायबन में मधुबन या परिसरामध्ये आनंद ऋषीजी मेडिटेशन सेंटर आणि साई सूर्य नेत्र सेवा थर्ड आय क्लिनिकचे जे सगळे साधक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी टेकडीवर बसून सनराईज मेडिटेशन केलं नवीन सूर्याचं स्वागत केलं नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि हे स्वागत करत असताना मेडिटेशन करून विश्वशांतीचे व्हायब्रेशन ह्या सगळ्या जगामध्ये देण्याचं एक पवित्र कार्य केलं त्यानंतर रॅली निघाली रॅली फॉर हेल्थ प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन्स होते की आपलं आरोग्य कसं निरोगी राहिलं पाहिजे त्यासाठी आपण भोजन कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे रोज व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे ध्यानधारणा कशी केली पाहिजे आणि आरोग्याच्या टिप्स देत असे स्लोगन्सचं उच्चारण करत आणि सोबत स्लोगन्सचे बॅनर्स सोबत घेत ही रॅली निघाली संपूर्ण MIDC मध्ये फिरून परत सायबनमध्ये आली आणि सायबनच्या MP थिएटरमध्ये मेरा भारत निरोगी भारत अशी प्रतिज्ञा घेण्यात आली प्रतिज्ञा झाल्यानंतर सर्वांनी एक मानवी साखळी केली आणि त्या मानवी साखळीचं रूपांतर हृदयाच्या आकारामध्ये झालं आणि तिथे पण मग मेरा भारत निरोगी भारत अशा घोषणा देण्यात आल्या आणि अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने या नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे परत एकदा मी आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं म्हणजे ध्यानधारणा असो किंवा मेडिटेशन असो तर ही एक आपली संचित अशी पूंजी आहे आणि ही आपल्याकडेच आहे ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर मेडिटेशनची विधी आपल्याला समजून घेतली पाहिजे